राज्यासह मुंबईत गणेशोत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदा निर्बंध नसल्यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी कालपासून लांबच लांब रांग लावल्याचं दृश्य होतं. सकाळपासून भाविकांनी दर्शन घेण्यासाठी तोबा गर्दी केली असून भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून नागरिक मुंबईत दाखल होत असताना यंदा तब्बल 2 वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जातोय. अशातच लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांची गर्दीही झालीय. यावेळी मुखदर्शनाच्या रांगेतून जाताना भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाला. दर्शनावेळी भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाला. यावेळी शाब्दिक चकमक झाली तर काही वेळात धक्काबुक्कीही करण्यात आली. पोलिसांनी मध्यस्थी करत हे वाद मिटवले. लालबाग राजाच्या दर्शनासाठी 2 वर्षानंतर अलोट गर्दी बघायला मिळते. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस पालिका कर्मचारी आणि मंडळाच्या सदस्यांकडून गर्दीचं नियोजन केलं जात आहे.